अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील 40 तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मात्र रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे। विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे 40 तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे। 40 तालुक्यातील चितेगाव, शामवाडी, बेलदारवाडी, कोदगाव, शिवापूर, तांबोळे, पिंपरी, गणेशपूर, पाटणा, ओढरे इत्यादी गावांना गारपिटीचा मोठा फटका बसलेला आहे। त्यामध्ये कांदा, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा हे रब्बी पिकं जमीनदोस्त झाले आहे। दुष्काळाच्या संकटातून सावरत असताना पुन्हा एकदा तालुका अवकाळाच्या संकटात सापडला असल्याने आता हातातोंडाशी आलेला घास अवकाळामुळे हिरावला गेल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहे। शासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जात आहे। काल रात्री अवकाळी पावसाने बेलदारवाडी, गणपूर, चितेगाव, वलठाण या गावामध्ये वादळी वारा व जोरदार गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे आपण बघताय की प्रचंड असे नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांचे एकदम दुष्काळामध्ये मुलापेक्षा जास्त जीव लावून रात्री पाट पाणी भरून सनी हे हातातोंडाशी आलेलं पीक आपण बघताय की अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अतिशय मातीमोल करून टाकलेलं आहे। आणि शेतकऱ्याने झालेला खर्च साधारणतः जवळपास एकरी शेतकऱ्या जवळपास 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आहे। आणि पाणी भरण्यासाठी दुष्काळी परिस्थितीच्या शेतांना विहिरींना पाणी नसताना बोर करून सनी एक्स्ट्राचा खर्च करून रात्री पाट उभं राहून सनी हे जे पाणी भरून सनी पीक उभं केलं होतं। अवकाळी पावसाने एका 15-20 मिनिटाच्या अवकाळी पावसाने गारपिटीने पूर्ण मातीमोल करून टाकलं। हरभरा असो, मका असो, ज्वारी, बाजरी, हरभरा, गहू हे हातातोंडाशी आलेले पिकं, काढणीला आलेले पिकं आपण बघताय की पूर्ण मातीमोल करून टाकलेले आणि शेतकऱ्याचं असं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। अगोदरच दुष्काळाची जळा सोसत असलेला आपला तालुका आणि हे गाव आणि त्यामध्येच आता हातातोंडाशी आलेले पिकं अतिशय मोठं नुकसान या पावसाने केलेलं आहे अवकाळीमुळे। आणि शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि झालेला खर्च, कर्ज घेऊन केलेला खर्च ह्या आणि त्यातून आता याच्यातून 1 रुपयासुद्धा हाती लागणार नाही आहे। आणि परत येत्या येणार आता परत माणूस शेतकऱ्याला दुसरं पीक घ्यायला काही चान्स नाही। आणि या मोठ्या नुकसानातून शेतकऱ्याने सावरायचं कसं, जर शासनाने याकडे लक्ष दिलं तरच शेतकरी यातून जगू शकतो, नाही तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही। रात्री 8-8:30 वाजेच्या सुमारास साधारण इतका जोरदार वारा आणि गारपीट सुरू झाली अचानक की आम्हाला काही सूचना असे झालं, आमचे जनावरं बांधायला चान्स नव्हता इतका जोरात पाऊस आला। त्याच्यानंतर कांदा पीक, कांद्याला तर पातच राहिलेली नाही अक्षरशः, म्हणजे काढायचं कामच नाही, डायरेक्ट रोटर मारून तयार, बरं आता पुढे टाकणीला पण काही नाही। आणि आमच्या विहिरींना पाणी नव्हतं, आम्ही बोर वगैरे करून सनी अवकळ्या करून रात्रपाटचं पाणी भरून कसा तरी जतन केलेलं होतं। आता 15 दिवसात महिन्यात कांदा काढायला आला असता, मका पण तसंच, सगळं पीक काहीही राहिलेलं नाही आहे। आम्ही जवळपास कर्ज करून सनी हे एका एकरला 70-80 हजार रुपये खर्च आला होता। आम्ही कर्ज नातेवाईकांकडून इकडून तिकडून पैसे जमा करून हे पीक उभं केलं होतं आणि आता हे काही आमच्या हाती लागणार नाही आहे। गहू, हरभरा काहीच नाही, अक्षरशः शेतामध्ये डायरेक्ट काळं जरत होऊन गेलेलं आहे। आणि कांद्याचं तर डायरेक्ट खोटकं झालेलं आहे, मका डायरेक्ट कापून टाकला असं प्रमाण झालेलं आहे। काय मागणी आहे शासनाकडे? शासनाने आम्हाला थोडी मदत करावी हीच आमची विनंती आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।